एकतर्फी प्रेमातून भरदिवसा युवतीचा गळा चिरून खून चापळ येथील स्वागत कमानी जवळ घडली घटना संशयित थेट पोलीस ठाण्यात हजर भरदिवसा खून झाल्याने परिसरात खळबळ येथील स्वागत जवळच अनिकेत मोरे वय बावीस राहणार शिरंबे यांनी सकाळी दहाच्या सुमारास चैतन्य बाळू बंडलकर वय अठरा या युवतीचा भर रस्त्यात गळा चिरून खून केला खुनानंतर अनिकेत पोलिसात हजर झाल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्याच्याही जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे त्यांची काही दिवसांपूर्वी चापळ नजीकच्या चाहूरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली त्यामुळे त्या मुलीसह चापळला राहतात संशयित अनिकेत व चैतन्य एकाच तालुक्यात असल्यामुळे त्यांचा परिचय होता त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेम होते त्यातून तो तिला भेटायला येत होता अनिकेतने मागील काही दिवसांपूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी केली होती अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो अनिकेत आजही चापळी येथे दुचाकीवरून आला होता येथील स्वागत कमानीजवळ चैतन्याला भेटला त्यांच्यात काही बोलणे होण्यापूर्वीच त्याने तिचे तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तिचा गळा चिरला यामध्ये ती जागीच ठार झाली सकाळी दहाच्या सुमारास भर चौकात हे थरार नाट्य घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये धावपळ उडाली खुनानंतर संशयित अनिकेत पोलिसात हजर झाला त्यावेळी पोलिसांना खुनाची माहिती समजली त्यांचीही त्यामुळे धावपळ उडाली त्यांनी त्वरित वरिष्ठांना माहिती दिली असून कराडचे पोलीस उपाधीक्षक रणजित पाटील पोलिस निरीक्षक बी आर पाटील मल्हारपेठ फौजदार अजित पाटील संतोष पवार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड